हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर काय केलेलं आहे, सुरुवात आपल्या सकाळच्या कामाची झालेली आहे. तर आज सर्वप्रथम फ्रेश झाले की काय केलेलं आहे, देव्हाऱ्यामध्ये जी पंचपाळ्या ठेवलेलं आहे, जी आपले छोटे छोटे प्लेट होते, एक दोन दिवा होता, तो जरा जास्त घाण झालेला होता, तो सर्वप्रथम क्लीन करून घेतला मी. आणि काय होतं ना, ज्यावेळेस आपण देवपूजेकडे लक्ष कमी करतो, मुलं वगैरे करतात किंवा ह्यांनी करतात ना, त्यावेळेस मग तोच दिवा घेतात, तोच लावतात. तर मग ह्या दोन वस्तू ज्या आहेत आपल्याला डेली वापरातल्या आहेत आणि मग ह्याच्याकडे ते लक्ष देत नाही येतं, फक्त घेणं ठेवणं आणि लावणं एवढंच बस, बाकी ते क्लीन करायचं आहे नाही करायचं आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. तर हे 4-8 दिवसाला आपल्याला करावंच लागतं. तर चला असो, मी हे क्लीन करून घेतलेलं आहे. आणि हे क्लीन करून झालं की लगेच काय केलेलं आहे, भाजी निवडलेली आहे. काय होतं ना, संध्याकाळी आणलेली भाजी संध्याकाळीच निवडून नाही ठेवली, तर एवढा गर्दा त्या भाजीमध्ये ना, लगेच पानं सडायला लागतात आणि खूप म्हणजे खूप गर्दा निघतो त्याच्यामध्ये. अर्धी भाजी चांगली निघते आणि अर्धीच भाजी जी आहे ती खराब होते. तर हे बघा, इतकी खराब झालेली आहे. आणि ती मी काय केलेली आहे, निसून धुवून घेतलेली आहे, चिरूनसुद्धा घेतलेली आहे आणि एकीकडे शिजायला टाकलेली आहे. आणि इथं उरल्या होत्या रात्रीच्या 4-5 पोळ्या उरल्या होत्या. आता म्हटलं सकाळी सकाळी ह्याचं काय बनवायचं, तर चला पोह्यासारखे ह्याचे आपण कुटके बनवूया. तर त्यासाठी मी मिक्सरला वगैरे नाही बारीक केलेले आहेत, हातानं एकदम असे मस्त बारीक करून घेतलेले आहेत. आणि मला तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या हातानंच एकदम बारीक केलेल्या आवडतात. कारण कसं आहे ना, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, रससुद्धा जो आहे ना, जो आमरस आपण म्हणतो, तोसुद्धा जास्त करून मिक्सरलाच बनवतात. पहिले लोक जे होते ना, ते कधीही मिक्सरला आमरस बनवत नव्हते. जो आपण ऑर्गॅनिक म्हणतो, जो हातचा म्हणतो, तोच मलासुद्धा जास्त प्रमाणामध्ये आवडतो. पिण्यासाठी नाही पण खाण्यासाठी तरी. तर हो, घट्ट होतो. आणि त्याच्या जे हे आहेत ना, त्या काय करायच्या, सुरुवातीला आपण, आता एक विषय निघला म्हणून सांगते, आपण सुरुवातीला एकदम मॅश करून घेतलेला मस्त होतो तोसुद्धा आमरस. तर चला असं जाऊ द्या, तो मी त्याचीसुद्धा रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. पण ज्यावेळेस आपण पिण्यासाठी जो रस बनवतो ना, तो मात्र मिक्सरला छान लागतो. तर चला असो, इथं काय केलेलं आहे, मी जे कुटके मी हे केलेले आहेत ना, हाताने चुरगळून घेतलेले आहेत, ते मात्र लगेच बनवण्यासाठी घेतलेले आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. जर आपण भाजून घेतलेले नसतीलच तर सेम रेसिपी जी आहे ती आपली पोह्यासारखी आहे. आणि पोह्यापेक्षा ह्याची टेस्ट जी आहे ती मला वाटतं दुप्पट चांगली लागते, मस्त लागते. तर तुम्ही किती वेळेस ऑब्झर्व करून बघा, पोह्यापेक्षा हीच रेसिपी मला भन्नाट वाटते. तर म्हणजे काय, याने काय होतं, अन्न पण उडून जातं, वाया जात नाही आणि खायलासुद्धा टेस्ट छान येते. आणि दुसरी पद्धत जी आहे ती आपल्या शिऱ्या पोळ्या जी उरलेल्या आहेत त्या, म्हणजे आपण काय करतो, उरलेल्या पोळ्या ज्या आहेत त्या वाळून ठेवतो व्यवस्थित. आणि वाळल्याच्या नंतर त्याची बारीक करून कुटके आपण मिक्स ह्याला सॉरी शिजवून घेतो. बेस्ट डाळ कांदा वगैरे टाकून तीसुद्धा रेसिपी आपण अपलोड केलेली आहे, खूप दिवस झाला आणि जुनी आहे ती पण रेसिपी. आणि तिसरी पद्धत म्हणजे शिळ्या चपात्याचं काय करायचं. आता ताक, उन्हाळ्यामध्ये ताक हे भरपूर प्रमाणामध्ये आपण यूज करतो, तर ताकामध्ये भिजवूनसुद्धा हे कुटके आपण खाऊ शकतो. ह्याचीसुद्धा छान म्हणजे टेस्ट येते, जी की आपण पहिले ताक भाकरीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये खायची बघा. तर त्या पद्धतीमध्ये थोडंसं साखर टाकून खाल्लं तरी पण चालतंय. आणि नुसत्या ताकामध्ये का, ज्याला साखर वगैरे आवडत नाही, तर नुसत्या ताकात जरी खाल्ले ना तरी पण छान होतात. तर चला, आपल्या शिळ्या चपात्या कुठल्याही पद्धतीनं वाया जाऊ नये, कारण आपण जे करतो ते अन्नासाठीच करतो. आणि अन्न वाया घालवणं म्हणजे हे खूप मोठं हे आहे, कारण आपल्याला दानधर्म करणं होत नाही, कुणाला अन्नदान करणं होत नाही. कमीत कमी वाया तर जाऊन न देता कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्याचा वापर करून आपण ते खाऊन टाकलं पाहिजे. म्हणजे कसं, प्राणी जर असतील आपल्या घरी तर ठीक आहे, त्यांना पण खायला भेटतं आणि वायासुद्धा जात नाही. पण आजकाल कुत्रेसुद्धा चपात्या वगैरे जास्त खात नाहीत आणि गाई वगैरेसुद्धा जवळपास नसतात. तर त्यासाठी आपले जे अन्न आहे ते आपण कमी प्रमाणात करायचं.
आणि राहिलेला असेल तर हे असं आपण फ्राय वगैरे करून शिजून कुठल्याही खूप सारे अन्नाला खूप प्रमाणामध्ये आपल्याला हे करता येतं. वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या वापरून आपल्याला अन्न हे वेगवेगळ्या पद्धतीने आणि टेस्ट म्हणजे जास्त टेस्टी बनवता येतं आणि ते खाण्यासाठी सुद्धा छान लागतं. तर चला असो, याचे अजून मी बऱ्याच रेसिपी मी बघितलेल्या आहेत पण मी जास्त करत नाही आहे त्या रेसिपी. तर इथं मी काय केलेलं आहे, कुटके जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. एकीकडे आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे आणि ही पालकाची जी भाजी आहे ना ती उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी मस्त आहे. आणि भाज्यांचे सूप वगैरे सुद्धा उन्हाळ्यात घेतलेले सुद्धा खूप चांगले आहेत. तर इथे काय झालेलं आहे, थोडं 2 दिवसापासून थोडासा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम मला जाणवलेला आहे. तर काय होतं, कधीही ज्यावेळेस ॲसिडिटी जाणवते त्यावेळेस मी काय करते, काहीतरी म्हणजे लिंबू पाणी अगर हे थोडंसं सूप वगैरे किंवा कारल्याचा रस यापैकी कुठलं तरी एखादं यूज करते. म्हणजे बऱ्याच 1-2 महिने तरी मला जाणवत नाही. एक आपण महिन्यातून 5-6 वेळेस जरी केलं ना तरी पण बरोबर राहते, ॲसिडिटी आपली प्रमाणामध्ये राहते. तशी जास्त प्रमाणामध्ये नाही जाणवत मला, पण कधी कधी वाटलंच तर मी हा पर्याय निवडत असते. तुम्ही काय करता तेही मला नक्की सांगा. तर इथे मी तेच केलेलं आहे, इथे एकीकडे भाजी शिजून घेतलेली आहे, एकीकडे चहा पाणी झालेली आहे. माझा चहा मात्र खूप लवकर झालेला होता. हा चहा जे आहे तो बाकीच्यांची चहा पाणी बाकी होती तर त्यांना करून दिलेला आहे. आणि एकीकडे मी काय केलेलं आहे, हे भाजीचं शिजलेल्या भाजीचं पाणी जे आहे ते मी घेतलेलं आहे, त्यामध्ये लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि ते सूपच्या प्रमाणामध्ये मी पिलेलं आहे. अजून एकदा मी असं पण सूप करून बघितलेलं आहे, ते पण छान लागतं. भाजीच्या टेस्टपेक्षा मला तर वाटतं भारी लागतं. काय करायचं, 1 लसणाची पाकळी, 1 मिरची, थोडंसं धने पावडर आणि थोडेसे जिरे टाकून आपण ह्याला काय करायचं, अगोदर भाजी जी आहे ती थोडीशी वाफळून घ्यायची, मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आणि नंतर ह्याला थोडंसं पाण्यामध्ये हे सर्व जी मटेरियल आहे ना त्याप्रमाणामध्ये आपण उकळून घ्यायचं आणि बस. थोडंसं बटर वगैरे असेल तर टाकायचं, नसेल तर काही हरकत नाही आहे. ते पण सूप छान लागतं, मी ते पण करून बघितलेलं आहे. तर इथं जी शिजलेली भाजी आहे ती आपल्याला गरगटा भाजी करायची आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, भाजी शिजल्याच्यानंतर सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ टाकून ह्याला हटवून घेतलेलं आहे. पीठ कुठलं टाकायचं आहे तर आपण बेसन पीठ यूज करायचं आहे याच्यासाठी. आणि बेसन पीठ टाकून व्यवस्थित अशी आपल्याला हटवून घ्यायची आहे. बेसन पीठसुद्धा जास्त प्रमाणामध्ये नाही टाकायचं, जेणेकरून भाजीचा रंगच बदलून जाईल किंवा पांढरी दिसेल जास्त. तर त्याला जेवढं सामावेल तेवढंच टाकायचं आहे. म्हणजे कितीही भाजी असलं तरी 1 पळीच्यावर कधीही जास्त टाकायचं नाही. शेंगदाण्याचा कूट मात्र थोडासा जास्त कमी घालू शकता तुम्ही. थोडासा जाडसर प्रमाणामध्ये ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचं. बस फोडणीला लसूण मात्र घालायचा. माझ्याकडचा लसूण वगैरे संपलेला आहे तर मी काय केलेलं आहे, बिना लसणाची ह्याला फोडणी दिलेली आहे. आणि जे भाजीचं पातेलं आहे ना त्याच्यामध्ये मी फोडणी देणार आहे त्यासाठी ते व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. आणि 2-4 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि थोडंसं मीठ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी आधीच सांगितले आहे तुम्हाला, माझा लसूण संपलेला होता त्यासाठी. पण तुम्हाला भाजी करण्यासाठी आवर्जून टाका, त्याची टेस्ट छान येते म्हणून सांगत आहे. हिरव्या मिरच्या आणि मीठ आणि थोडेसे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणेसुद्धा ऑलरेडी मी मिक्सरला ग्राइंड करून ठेवलेले आहेत. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काही काढायची गरज नाही. बस तेल टाकायचं आहे, जिरे मोहरी टाकायची आहे आणि जिरे मोहरी तडतडली की लगे हात आपलं जी वाटण आहे ते टाकायचं आहे आणि नंतर भाजी टाकून घ्यायची आहे. तुमचा कूट ऑलरेडी रेडी असेल तर तुम्ही वरून टाकायचा, नसेल तर वाटणातच घालायचा आहे. बस फोडणी देताना मात्र मी भाजी दाखवली नाही आहे तुम्हाला, पण अशीच फोडणी आपल्याला देऊन घ्यायची आहे. तर चला, इथं आपली भाजी झालेली आहे आणि इकडे एकीकडे कुटके पण झालेले आहेत. बस आता चपात्या वगैरे करून घेणार आहे. सकाळची खूप घाई असते, एकीकडे चहा पाणी, एकीकडे आंघोळ्या, एकीकडे नाश्ता आणि एकीकडे कुणाला जॉबला जायचं, कुणाला बाहेर जायचं, याची सर्व घाई असल्यामुळे थोडंफार मिस्टेक होते. इथं छोट्याशा भुकेपुरतं आपल्याला काय करायचं आहे, कधीतरी म्हणजे रोज केलं तर खूपच चांगलं. कुठलं ना कुठलं कडधान्य आपण वापरलं तर आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे. ह्याच्यामुळे आपल्याला शरीराला जे पोषक तत्व जे आहेत ते मिळतात आपल्याला. तर इथे मी काय केलेलं आहे, भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत,
त्यामध्ये व्यवस्थित भिजून असे धुवून घेतलेले आहेत आणि नंतर कांदा टाकलेला आहे, टमाटर टाकलेला आहे, याच्यात तुम्हाला असेल तर कोथिंबीर घाला, चाट मसाला घाला आणि थोडंसं धने पावडर आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि वरून लिंबू पिळून घ्यायचं आहे. बस हे सॅलड रेडी होते आणि ह्याच्यामध्ये असतील तर अजूनसुद्धा तुम्ही काकडी वगैरेसुद्धा घालू शकता. माझ्याकडे नव्हती, जेवढं आहे तेवढ्यामध्येच मी हे सॅलड प्लेट जे आहे ते तयार केलेलं आहे. तर चला मी इथं व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.